ज्येष्ठ साहित्यिक पु ल देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली आहे. यानिमित्त रत्नागिरीत स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आगळा वेगळा दीपोत्सव पाहायला मिळाला. रत्नागिरीकरांना एक दिवा लावण्याचं आवाहन आर्ट सर्कलच्या वतीनं करण्यात आलं होतं. त्याला रत्नागिरीकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत एक दिवा लावला. एक एक दिवा करत हजारोंच्या दिव्यांनी नाट्यगृहाचा परिसर उजळून निघाला होता. त्यामुळे गुरुवारची संध्याकाळ पु लच्या आठवणीत रंगली होती. अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. त्याचबरोबर पु लच्या सेल्फी पॉईंटवर अनेकांनी आपली सेल्फी आपल्या मोबाईलमध्ये कैद केले. त्याचबरोबर समाजातील गरजू व्यक्तींसाठी दानयज्ञ पु लच्या नावे सुरू करण्यात येतोय आणि त्याची सुरुवात आजपासून होतीये. ज्या लोकांना मदत करायची आहे ती मदतीची रक्कम थेट संस्थांकडे जाणार आहे. यावेळी रत्नागिरी आर्ट सर्कलचे प्रमुख नितीन कानविंदे यांनी या संपूर्ण कार्यक्रमाबद्दल प्रतिक्रिया दिली. पुन्हा रत्नागिरीची जावळी आहे, त्यामुळे गेल्या 10 वर्षापासून आपण रत्नागिरीमध्ये पुलोत्सव करतो आणि रत्नागिरीच्या या जावयाला आपण मानवंदना देत असतो. दरवर्षी 3 दिवसाचा महोत्सव असतो. 8 नोव्हेंबर ही पुलंच्या जन्मशताब्दीची सुरुवात आहे आणि त्यानिमित्तानं रत्नागिरीमध्ये कार्यक्रम झालाच पाहिजे या उद्देशानं आपण काल कार्यक्रम केला. त्याच्यामध्ये गाण्यांचा कार्यक्रम तर होताच, पण यासम हा ही अत्यंत दुर्मिळ अशी चित्रफीत जी त्यांच्या 75 वेळेला रेकॉर्ड केली होती ती आपण दाखवली. आणि त्याचबरोबरीनं हॅशटॅग पुलसुनीत नावाचं एक फेसबुक पेज किंवा सोशल मीडियावरची एक मुवमेंट आपण चालू केली. पुल हे महाराष्ट्रातल्या अन्यथा मराठी जिथं जिथं माणूस गेला आहे त्या प्रत्येक घरातल्या प्रत्येकाचे लाडके व्यक्तिमत्व होते. त्यामुळे अशा ह्या आपल्या अत्यंत लाडक्या माणसाची ज्यावेळेला जन्मशताब्दी सुरू होती आहे त्यावेळेला त्यांच्या दातृत्वाला सलाम म्हणून, त्यांच्या आणि सुनीताबाईंच्या ह्या दानयज्ञाला एक मानवंदना म्हणून, मराठी माणूस जिथं जिथं पोचला आहे त्या गावामध्ये चालू असलेल्या एका अत्यंत चांगल्या समाजसेवी संस्थेला त्यांनी पुलंच्या स्मरणार्थ किंवा पुलंच्या ह्या दातृत्व गुणाचा आठवण करून एक देणगी द्यावी. ती देणगी हॅशटॅग पुलसुनीत ह्या फेसबुक पेजवर जर त्यांनी कळवली तर त्यामुळे जगभरातला मराठी माणूस हा पुन्हा एकदा पुलंमुळे एका ठिकाणी एकत्र येईल आणि त्यामधून ज्या सर्व सामाजिक संस्थांची माहिती येईल त्यामुळे कशा पद्धतीने आनंदवन पुलंमुळे लोकांना कळलं किंवा मुक्तांगण पुलंमुळे लोकांना जास्त प्रमाणात कळलं तशाच ह्या समाजसेवी संस्था पुन्हा एकदा पुलंमुळे महाराष्ट्रामध्ये किंवा मराठी माणसामध्ये सर्वत्र माहितीच्या होती.